परंतु यायचं सुरमई मॅरिनेट करून ठेवली आहे. याला बराच वेळ लागतो मॅरिनेशन व्हायला. बघा की उपरत नाव ठेवायचं. वा रे वा, फर्स्ट टाइम आहे बघा वर्षा फिश फ्राय करते आहे ना. इथं चांगली झाली तर मी आणि वाईट झाली तर तू. हे का एक युनिटी करते ती दोघ. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कधी नव्हे ते भयानी वेळ काढलाय आणि मी जसं तुम्हाला सांगितलं मागचा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर तो यांना पाहण्यासाठी आलाय. आणि म्हणजे आज तो बसणार होता पण मी रिक्वेस्ट केली की यांचा वाढदिवस एकत्र मग तो करूनच जा. कारण की हे पण नसतात नेहमी वाढदिवसाच्या वेळी, कधी हे बंदोबस्ताला असतात. एकदा फक्त आम्ही सेलिब्रेट केलेला असंच होतं. म्हणजे ते असतात कधी मी गावी असते, कधी असं ते मिसमॅच होतं किंवा बंदोबस्ताला असतात. तर सगळे मिळून एकत्र त्यांच्या वाढदिवसाला असं कधी झालेलं नाही. पण योगायोगाने आलेले मी थांबलेत ते एक दिवसाचे. आणखी लीव टाकली आहे भैयानी. आत्ता गेलेत बाहेर फिश फ्राय वगैरे बनवायचं, त्यासाठी आणायला गेलाय तो. मी म्हटलेलं मी आणते, तर म्हटलं मी असं ना तू कशाला, तो गेला आणायला पोरांना घेऊन. आणि आत्ता हे वरती आराम करतात. कुठपर्यंत आलं ते दाखवते मी तुम्हाला घरातलं. आणि वहिनी पण वरती आहेत, तयार होत आहेत. तुझं काय म्हणणं आहे की मुलींनी साडी घालावा ड्रेस, म्हणजे सुनासाठी सासू म्हणून तुझं काय म्हणणं आहे की कंपल्सरी साडीतच राहावं तिने? असं काही नाही. माझं तर मत कसं आहे, तिला आपली जशी मुलगी तशी ती बी कुणाची तरी मुलगीच आहे. आणि तिला धाक लावणं किंवा साडीच घातली पाहिजे, ड्रेस नाहीच घातला पाहिजे, गाऊनच नाही घातला पाहिजे, हे म्हणणं चुकीचं. आता जग कुठे गेलंय, काय चाललंय, आणि आपलं कोशात मांडायचं नाही मांडायचं. आपली मुलगी घालतीन मग सुनाला काय धाक लावायची गरज आहे, करू दे तिनं लिव दी. ह्या मताची आहे मी. तुझं काय म्हणणं आहे की साडीमध्ये चांगलं राहतंय, उलट साडीपेक्षा ड्रेस मध्ये झाकून राहतंय, गाऊन मध्ये झाकून राहतंय. कुठलाच असा अवयव काहीच उघड राहत नाही, त्याच्यामुळे ती एकदम कम्फर्टेबल राहते. होय, मला तर वाटत नाही तिने घालून ही ड्रेस घालावा. जर लागलं का काय असंच वाटलं मला तरी. शंकराय सुद्धा एवढा वेळ लागला नसता. काय करणार, किती वेळ लावला? चिकी हजार रुपयाचे मासे, 1020 रुपये नुसते माशाला गेले. आणि असले कसले आणले तुम्ही मासे? होय, पॉपलेट सुरमई कोळंबी 50 रुपयाला. गो बाई, एवढी स्वस्त. अजून बरच काही आहे, आता हे सांगतेल आपण बनवून. म्हणजे मला करायला पडत तिथं. होय, या इथं वरण भाताचं कुकर लावलंय. तर सगळ्यात अगोदर हा वेज स्वयंपाक आटपून घेतला. याचं रिझन खूप सुरुवातीपासून ना अक्का होती तेव्हापासून ही सवय आहे की म्हणजे ती खात नव्हती ना नॉनव्हेज, त्यामुळे मग अगोदर तो स्वयंपाक बनवून त्यांचं पाणी बाजूला ठेवून मग नंतर नॉनव्हेज. असं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी अंडा ऑमलेट बनवत होते आणि बरेच कमेंट आले की तुझे संकल्पयुक्त गुरुवार असताना पण तू कसं काय हे सगळं बनवतेस. तर साहजिक आहे की ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे अंडे मासे दूध मटण चिकन या गोष्टी आहारात वाढवायला डॉक्टरांनी सांगितलं. तूप या इथं आता जेवण म्हणजे जे व्हेज आहे ते रेडी आहे. तर आई नॉनव्हेज म्हणजे मासे वगैरे खात नाही, वहिनी पण खात नाही, त्यामुळे मग चपाती भाजी, त्यानंतर शेपूची भाजी आहे आणि वरण भात, त्यासोबत जामुन आहेत, श्रीखंड आहेत आणि नॉनव्हेजमध्ये फिश आहेत. आज मासे सी फूड आहे, सी फूड. तर त्याच्यामध्ये काय काय ते दाखवते. सुरमई बांगडा, या अगोदर बांगडा वगैरे बऱ्याचदा आणलेला आहे पण सुरमई आणि कोळंबी पहिल्यांदाच आणलाय. अद्रक लसूणची पेस्ट घेतली, कांदा आणि टोमॅटोची प्युरी मिक्सर मधनं वाटून घेतली. याच्यामध्ये तर कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, हळद, तिखट आणि फिश फ्राय मसाला सुद्धा याच्यामध्ये ऍड केलाय. पहिल्यांदाच आज माशाचं कालवण बनवतो. तेल टाकलं पातेल्यामध्ये आणि खरं माझ्याकडे स्टीलचं एवढं साईजचं पातेलं नाही, त्यामुळे मी हे वापरते. बऱ्याच जणी म्हणतील की नाही वापरायचं, मला माहिती आहे पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे अवेलेबल नाही. तर आता मला हे थोडंसं गाईड करते कारण मला माहिती कशी एक्झॅक्ट बनवायची. छान येते तुला मग कधी बनवली पण असं भाज्या जमतातच ना. तेच तेल टाकलं की बस की येतात. अद्रक लसूण
ते खडा मसाला वगैरे सरांना आवडत नाही, त्याच्यामुळे ते टाकत नाही. आणलाय मी पण टाकलेला नाही, कारण की त्याला ते त्रास होतो. कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो हे मिक्सर मध्ये वाटून घेतले. पूर्ण हो परत यायचं. सुरमई मॅरिनेट करून ठेवली आहे, याला बराच वेळ लागतो मॅरिनेशन व्हायला, तर झाकून ठेवता येतं. आणि यायचं खोबरं पण किसून घेतलं होतं. मस्त शिजला, पाहू शकता तेल सुटायला लागलं. त्याच्यामध्ये हा आमच्या इकडचा मराठवाडा स्पेशल इसूल टाकते, काळ तिखट 2 चमचे बस. लहान मुलं पण बेताने तुमच्यात जर जास्त खात असेल जास्त ऍड करू शकता. पण काळं मटण, म्हणजे काळं मटण असेल किंवा इसूल घालून जे पण आपण बनवतो ना त्याला खूप चव असते. त्याच्यातच मीठ टाकते. जमते जमते वास मस्त यायला. काय चाललंय झाकून ठेवतो, पाणी सुटायला कसं म्हणायचं. कॅमेरा ऑन केला की झालं. चांगली झाली तर मी आणि वाईट झालं तर तू. ते का एक युनिटी करते ती दोघं. आणि जर म्हणलं आईने केलंय लय भारी झालंय म्हणायचं. आणि मी म्हणलं का आई म्हणली का दीदीने केलंय. लग्नाच्या अगोदर बघ आपल्यावर किती जरी प्रेम करणारा भाऊ असला तर कधी ना कधी भांडणं झालेली असतात, चिडवलेलं असतं, काय जमतच नाही तुला म्हटलेलं असतं. तसा तो प्रसंग जेव्हा मी नवीन नवीन स्वयंपाक शिकत होते तर तेव्हाचे काही गोष्टी आठवल्या आणि आई म्हणत होती की किती छान बनवलं तर नाहीच म्हणत होता. तर दुपारच्या जेवणासाठी माशाचं कालवण केलेलं आणि फिश फ्राय रात्रीसाठी करायचं म्हणून मग ते मॅरिनेशन करायचं होतं. आणि बऱ्यापैकी सगळं साहित्य वगैरे कलेक्ट करून ते मिक्स वगैरे करण्याचा त्यांनी सांगितलं त्यानुसार मी केलं. पण बाकी जे गोष्टी आहेत म्हणजे प्रॉपर ते मासे हाताळताना आपण कधी नसले हात लावलं तर वेगळं फील होतं, त्यामुळे ते म्हटले की मी मसाला आणि ते मॅरिनेशन फक्त करून देतो तुला, त्यानंतर तू फ्राय कर. मग त्यामुळे त्यांनी थोडीशी मला मदत केली. राहू द्या म्हटलं मला सांगा तरी पण ते ऐकायला तयार नव्हते, कारण ते थोडंसं असं गिळगिळ वेगळंच वाटतं आणि फ्रॉन्स तर मी कधीच हाताळलेले नाहीत, त्यामुळे मग ते वेगळं वाटत होतं. आणि याच्यावरती आता कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकले. आणि मॅरिनेशनची प्रॉपर जी काही रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तो व्लॉग तर तो सुद्धा पहा, त्याच्यात प्रॉपर रेसिपी दिलेली आहे. आता कोळंबी आणि बांगडा. बांगडा आहे का सुरमई? बांगडा आहे. बांगडा काय बनवते बघा. नवऱ्याला बनवा. तुम्हाला नाही बनवली कधीच. आता का कॉफी घेत होतो आम्ही. कॉफी ब्रेक किती वाजलेत? 5 वाजलेत. कॉफी विथ फॅमिली. हा ग घसरून राहिली ना होईल. हॉस्पिटलमधनं आल्यापासनं असं चेहरा सुकलेला होता त्यांचा. भई आल्यानंतर थोडीशी चेहऱ्यावरती चमक आली, त्यानंतर आता हसायला पण लागले. तर मला पण बरं वाटतं की ते म्हणजे या सगळ्या याच्यामधनं ते त्यांचं दुखणं वगैरे थोडंसं ते दुर्लक्षित होतं आहे आणि ते मिक्स होत आहेत. नाहीतर कॉन्स्टंट त्यांचं एकच होतं की डोक्यातनं माया रक्त येते का बघणं, डोक्यातनं माया रक्त येते का बघणं. स्त्रीला तेच विचारायचे, आईला तेच विचारायचे, मला तेच विचारायचे. पण आत्ता कुठे थोडंसं ते विसरायला झाल्यासारखं झालं आहे त्यांना.
मग कॉफी रेडी झाली आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, घोटली जाते म्हणून बीट कॉफी म्हणतात का त्याला? कसली कॉफी? बीट कॉफी करतात का ना. बघा की उपरत नाव ठेवायचं. वा रे वा. ह्याच्यामध्ये ना हे करावं लागतं, थोडं बोनविटा पाहिजे. जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल तरी सुद्धा गार्निशिंग खूप भारी होते, पण नसेल तर मग बोनविटा जे आहे ते खिसून घेतलं किंवा मग बोनविटा मेल्ट करून त्याचा सुद्धा वरती गार्निशिंगसाठी वापर केला तरी टेस्ट पण इन्हान्स होते आणि दिसायला पण भारी दिसते. कसलं भारी रेसिपी आहे. जे माणसाकडे असते ना त्याची किंमत नसते हो. बघ आता हे सगळं मेल्ट होईल तोपर्यंत. हा ते दे लवकर दे. हा ते शोधतच तस झाले माझी किंमतच नाही. बाईच नाव आहे तसं नसतंय. कस 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 डिलिशियस माउथ वॉटरिंग. वाचन कॉम्प्लिमेंट बाबा. बाई कसे झाले? म्हणतो म्हणतो आमची बायको लय हुशार आहे. आताच एवढ्या थोडं वेगळं ऐकतोय. तर मग अशी मधला वेळ कॉफी घेतल्यानंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या, शूट काहीच घेतला नाही. कारण कधी कधी असं पण वाटतं ना की नाही आता रँडमली चालल्यात गप्पा तर बोलत बसलत. आणि खूप दिवसानंतर भैयाला असा निवांत वेळ मिळाला आणि तो आम्ही छान असं स्पेंड केला, खूप गप्पा मारल्या. हे पेशंट असताना सुद्धा बऱ्यापैकी हे सुद्धा इन्वॉल्व्ह झाले. त्यांना पण थोडस असं नाही का ते दुःखातून बाहेर पडल्यासारखं किंवा त्या वेदना विसरायला झाल्यासारखं झालं. आणि मग माझ्या फ्रीजला मी करताना दाखवलं होतं की प्रॉन्स म्हणजे कोळंबी मी मॅरिनेट करून ठेवली होती. त्याशिवाय इकडे तसं कसं सुरमई पण आणि बांगडा पण ते पण मी सगळं फ्राय करून. फर्स्ट टाइम मी कधीच आजपर्यंत हे केलेलं नाही आहे, म्हणजे फ्रॉन्स आणि बह्यानी पण कधीच टेस्ट केलं नाही. तर त्याच्यासाठी वेगळं हे पण फ्राय करताना दाखवणार. शिवाय आता हे सुरमईचा वास मला लगेच लक्षात येतो, त्यामुळं आलो इकडे किचन मध्ये. तर फर्स्ट टाइम आहे बघा वर्षा फिश फ्राय करते आहे ना इथं. मी आतापर्यंत बनवलं असतं पण हिनं कसं इथं मी आजारी आहे त्यामुळे बनवते. तसं डोराळ्यामध्ये हिनं फ्राय केलेलं आहे बऱ्याच वेळा. जसं माझं लग्न झालंय ना तसं सगळं हे कॉन्ट्रॅक्टरच्याकडे, त्यामुळे ते ना म्हणजे मला काही गोष्टी विसरलेल्या त्या गाईड करत होते. म्हणजे बऱ्यापैकी सांगितलं त्यांनी मला मॅरिनेशन इथे त्यानुसार केलंय. आणि मी मात्र एवढा डीप ऑइल मध्ये करत नाही फ्राय, शालो करते. पण ह्यांचं होतं की नाही हे यावेळेस असंच करूया सर आले म्हणून, नेक्स्ट टाइम पासून मग तुला हवं तसं कर. किती छान फ्राय केले वरती मस्त. सुरमई आता मी फ्राय करून घेते, त्याच्यानंतर कोळंबी आहे, त्याच्यानंतर मग बांगडी. कसला दंगा आहे लेकरांचा? कसं वाटतंय लेकर? खूप गोंधळ आहे.
आणि आता फ्रॉन्स फ्राय करून घेते मी, आणि शक्य तितकं व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करेन, कारण गोंधळ खूप आहे आणि कितीही सांगून एकाच एक पाहून मुलं गोंधळ हे घालतात, ऐकत नाही अशा वेळेस स्पेशली. कोळंबी फ्राय फर्स्ट टाइमच वर्ष बनवायला लागली. खाल्लं पण नाही आपण. श्रीला खाऊ घातले बऱ्याच वेळा. कोल्हापूर हो हा, म्हणजे खाऱ्या पाण्यातली जाई, पण कोळंबी खाऱ्या पाण्यातच असते मॅक्झिमम. प्रॉन्स पहिल्यांदा आयुष्यात मी प्रॉन्स फ्राय करते. लाईन होती सर, त्याचा एक टाका सर, त्याचा एक पीस खाऊन बघा की नेक्स्ट बॅच. नेक्स्ट बॅच म्हणजे दुसरा आदर, दुसरा गाडा तुला लेसराली शुभेच्छा दिल्यास पहिल्यांदा तुला फोन केला माझा स्पेशल मित्र. तू का डान्स करत आहे? का डान्स करतोस? श्री कसं झालंय फ्रॉन्स? मामांना दे ना एक बघ, कसं टेस्ट कशी आहे विचार. तोंडात घाल, तोंडात घाल. आओ पार्टी चालू आहे लेकांची. बोलते का? फुकून दे रे. मामा द्या. तर आता मुलं फ्रॉन्स खातात आणि बऱ्यापैकी झालेलं आहे आता सगळं बनवून. प्लस और माइनस झाले फ्रॉन्स चांगला. आणि चला आता यानंतर हा जो ब्लॉग आहे तो मी इथे थांबवते. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.